नमस्कार, मी अनुपमा खानविलकर. आपण पाहताय झी 24 तास आणि लक्षवेधमध्ये सगळ्यांचं स्वागत. अख्खी पिढी सुशिक्षित सजग करणं हे शिक्षकाचं काम. आजही समाजात अनेक चांगले शिक्षक खऱ्या अर्थानं झटतात, त्यामुळे समाजात चांगले नागरिक घडतात. शिक्षक दिनानिमित्त अभिवादन या शिक्षकांना, या किमयागारांना. सोलापूर जिल्ह्यातल्या माढा तालुक्यातली जिल्हा परिषदेची एक शाळा बंद पडण्याच्या मार्गावर होती, पण गावातले विद्यार्थी शिकायला हवेत असा विडा एका शिक्षक दाम्पत्यानं उचलला आणि त्यांच्या प्रयत्नांना यश आलं. शिक्षक दिनानिमित्त हा विशेष रिपोर्ट. सोलापूरच्या माढा तालुक्यातल्या रोपळेमधील ही जिल्हा परिषद प्राथमिक शाळा पुढच्या वर्षी बंद पडेल अशा या शाळेबद्दल चर्चा सुरू असताना ही शाळा पुन्हा भरली आहे. त्यासाठी प्रयत्न केले ते श्रीकांत काशीद आणि शुभांगी गवळी या शिक्षक जोडप्याने. यंदाच्या जून महिन्यात त्यांची या गावात बदली झाली. शाळेत विद्यार्थी कमी असल्यानं विद्यार्थ्यांना शाळेत आणणं हे मोठं आव्हान होतं. विद्यार्थ्यांना हसत खेळत शिक्षण मिळावं म्हणून या दोघांनी आधी शाळेचं रुपडं बदललं, त्यासाठी स्वतःचे 1,00,000 रुपये खर्च केले. आजच्या घडीला सध्या 56 पट आहे. विद्यार्थी आनंदाने येतात. जे पारधी समाजातील विद्यार्थी होते, जे शाळेमध्ये 1 वर्षभर असायचे, 6 महिने असायचे, आज एकही विद्यार्थी एकही दिवस गैरहजर नाही. मन प्रसन्न असेल तरच आपण त्या ठिकाणी चांगलं काम करू शकतो. आणि विद्यार्थी सुद्धा, विद्यार्थ्यांना आपल्याला गार्डनमध्ये वगैरे खेळताना खूप आवडतं. त्याचप्रकारे आम्ही ठरवलं की आपली शाळा पण आपण जर तशी सुंदर सुशोभित केली तर मुलांना आनंदाने यावं असं वाटेल, त्यांना इथं छान वाटेल आणि अभ्यासात पण त्यांचं मन रमेल. त्यामुळे शाळा आधी सुंदर करायची असं मी ठरवलं. शाळेत 31 वर असलेली पटसंख्या 2 महिन्यात 54 वर गेली. पारंपरिक शिक्षण देण्यापेक्षा आनंददायी पद्धतीनं शिक्षण देण्यात येते. आमच्या अपेक्षेपेक्षा सुद्धा पुढेही सहकार्य करणार आहेत हे आम्हाला आजच यांचं भविष्य उज्ज्वल दिसतंय. आणि यांची जी बुद्धी आहे, यांचा बुद्ध्यांक आहे, आमच्या गावचा उच्चांक आणि उज्ज्वल भविष्य ही दोन शिक्षक पती पत्नी दाम्पत्य घडवल्याशिवाय राहणार नाहीत, हा आत्मविश्वास आमचा पूर्ण गावकऱ्यांचा या दाम्पत्यावर आहे. या दोन शिक्षकांच्या प्रयत्नांमुळे आनंददायी शिक्षण देणारी शाळा अशी या शाळेची ओळख झाली. शाळा सोडून गेलेले विद्यार्थी शाळेत परतलेत. अभिनंदन या दोन्ही शिक्षकांचं. तुमचं काम नक्कीच मोलाचं आहे. संजय पवार, झी मीडिया, सोलापूर. शाळेतील एक जरी शिक्षक चांगला असला तरी शाळेबरोबर गाव सुधारणेला सुरुवात होते. असंच काहीसं घडलंय परभणीतल्या एका शाळेबाबत. सुंदर रंगवलेल्या भिंती, निसर्गरम्य हिरवळ, पिण्यासाठी शुद्ध पाणी, स्वच्छ आणि सुंदर स्वच्छतागृह आणि हात धुण्यासाठी हँडवॉश, ही सगळी दृश्य आहेत परभणीच्या कोळवाडीच्या जिल्हा परिषद शाळेची. परभणी जिल्ह्यातील पालम या अतिदुर्गम तालुक्यातील शाळेला केंद्राचा स्वच्छ विद्यालय पुरस्कार मिळालाय. 4 वर्षांपूर्वी शाळेत रुजू झालेल्या विजयकुमार पंडित यांनी शाळेचा कायापलट केला. गावातील नागरिकांना विश्वासात घेऊन त्यांनी शाळेचं रूप पालटलंय. आमच्या जिल्हा परिषद प्राथमिक शाळा कोळवाडीने सर्व निकष पूर्ण केले आणि त्यामुळे ही शाळा जिल्हा, राज्य आणि राष्ट्रीय पातळीवरच्या निकषामध्ये पात्र ठरली. त्याच्यामुळे आम्हाला हा राष्ट्रीय स्वच्छ विद्यालयाचा अवॉर्ड मिळाला. 50,000 रुपयाचं रोख पारितोषिक होतं आणि परभणी जिल्ह्यामधली ही एकमेव शाळा आहे या शाळेला हा पुरस्कार मिळालेला आहे. शाळेतल्या विविध सुविधांसोबतच शैक्षणिक गुणवत्ता वाढून तंत्रशुद्ध पद्धतीनं ज्ञानदान केल्यानं विद्यार्थ्यांची प्रगती होऊ लागली आहे. टॉनी टिंकर, टॉनी टिंकर, कॅन यू सिंग अँड कॅन यू प्ले, आय कॅन हॅट तबला, डम 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 डम, लिसन टू माय तबला, डम 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 डम. टॉनी टिंकर, टॉनी टिंकर. प्रत्येक गावात गावाला दिशा दाखवणारा शिक्षक चांगल्यासाठी उभा ठाकणं आवश्यक असतो. 4 वर्षांपूर्वी पंडित सर कोळवाडी शाळेत शिक्षक दूत म्हणून आले आणि अस्वच्छतेच्या कचाट्यात सापडलेल्या शाळेला सर्व शिक्षकांनी मिळून सुंदर, स्वच्छ, टुमदार शाळेत त्याचं रूपांतर केलं. त्यांचा हा उपक्रम निश्चितच इतरांसाठी प्रेरणादायी आहे असं म्हणावं लागेल. गजानन देशमुख, झी मीडिया, परभणी.
गणित म्हटलं की विद्यार्थ्यांना धडकी भरते, मात्र जळगाव जिल्ह्यातल्या एका शाळेत कल्पक शिक्षकांच्या अभिनव उपक्रमातून विद्यार्थ्यांमधली गणिताची भीतीच दूर झाली आहे, कारण या शाळेच्या भिंतीच गणिताची भाषा बोलू लागल्या आहेत. अमळनेर तालुक्यातल्या मंगरुळ गावातील माध्यमिक विद्यालयाच्या भिंती गणिताची भाषा बोलू लागल्या आहेत. शाळेच्या तिन्ही बाजूकडील भिंती अशा गणितानं रेखाटण्यात आल्या आहेत. विद्यार्थ्यांच्या मनातील गणिताची भीती दूर व्हावी यासाठी या शाळेचे कल्पक शिक्षक संजय पाटील यांनी हा नाविन्यपूर्ण उपक्रम राबवलाय. विशेष म्हणजे यासाठी त्यांनी स्वतःच्या पगारातून हा सर्व खर्च केलाय. विद्यार्थ्यांच्या शाळेत येण्याचा खंड पडल्यामुळे गणित विषय हा त्यांना अवघड वाटू लागतो आणि नेमकं गणित विषयात मग तो मुलगा निरस होतो, त्यामुळे त्याचा अभ्यासातून लक्ष विचलित होतं. मात्र हाच गणित विषय सोपा वाटावा, गोरगरीब विद्यार्थ्यांना गणिताविषयी आवड निर्माण व्हावी म्हणून मी शाळेची भिंत रंगवण्याचा हा अभिनव उपक्रम राबवलेला आहे. विद्यार्थ्यांची शैक्षणिक गुणवत्ता वाढवण्यासाठी तसंच प्रगत शैक्षणिक महाराष्ट्र या उपक्रमासाठी पाटील यांच्या उपक्रमशीलतेची मोलाची मदत होतीये. अन्य शिक्षकांसाठीही हा उपक्रम प्रेरणादायी ठरतोय. तर या उपक्रमाद्वारे खेळता खेळता गणित शिकता येत असल्यानं गणिताची भीती दूर झाल्याची भावना विद्यार्थ्यांनी व्यक्त केली आहे. आमच्या संजय पाटील सरांनी आमच्यासाठी भिंती रंगवलेल्या आहेत आणि जो विषय एकदम बोर वाटायचा तो आता खूप सोपा वाटायला लागलेला आहे, कारण की त्यांनी लिहून दिलं उठता बसता खेळता कुदता सर्व आम्हाला म्हणजे गणित विषय डोळ्यासमोर आलेला आहे आणि त्यांच्यामधले खूप काही सूत्र आमचे पाठ पण झालेले आहेत आणि खरंच सरांनी खूप चांगलं केलेलं आहे आमच्यासाठी. भिंत बोलू लागली आणि गणित सोडवू लागली असं चित्र या शाळेत निर्माण झालंय. विद्यार्थ्यांमधली गणिताची भीती दूर करण्यासाठी राज्यातल्या इतर शाळांसाठीही हा उपक्रम प्रेरणादायी ठरलाय. विकास भदाणेसह ब्युरो रिपोर्ट, झी मीडिया, जळगाव. आणि आता बातमी एका अशा शिक्षकाची ज्यांच्या जिद्दीला, उत्साहाला, कर्तव्याला सलाम. हे शिक्षक गेली 8 वर्ष अतिशय खडतर प्रवास करून त्यांच्या शाळेत पोहोचत होते, ते सुद्धा फक्त एका विद्यार्थ्याला शिकवण्यासाठी. पुण्याजवळच्या चांदर गावातली ही थक्क करणारी कथा. आता या शिक्षकांची बदली झाली आहे, पण अगदी काही महिन्यांपर्यंत त्यांचा हा नित्यक्रम होता. सकाळी 9 दरम्यान घरातून म्हणजे पुण्यातून निघालो होतो. आता दुपारचे 2:15 वाजतायत. आम्ही इथवर कसं पोहोचलो हे वेगळं सांगण्याची गरज नाही, कारण आम्ही शूट केलेले दृश्यच सारं काही सांगून जातात. अजूनही साधारणपणे 1 ते 1.5 किलोमीटर पुढं आम्हाला जायचं आहे. त्या डोंगराच्या कपारीमध्ये कुठेतरी ते चांदर नावाचं एक छोटंसं गाव आहे. समुद्रामध्ये जसं एखादं निर्जन बेट असतं, तशाच प्रकारचं हे चांदर म्हणजे भूतलावरचं एक निर्जन बेटच म्हणावं लागेल. इथून पुढची अवस्था आणखीच वाईट आहे. चार चाकी जागेवर उभी करून पुढे चालत जाण्याशिवाय पर्याय नाही. पानशेत रस्ता सोडल्यानंतर शिरकोली माणगावच्या दिशेनं प्रवास सुरू होतो. धरणाच्या कडेनं नागमोडी वळणं घेत आपण माणगावपर्यंत पोहोचतो. पानशेत धरणाचं हे शेवटचं टोक म्हणजे जणू काही जगच संपल्याची अनुभूती. चांदरकडे जाणाऱ्या रस्त्याच्या खडीकरणाचं काम सध्या सुरू आहे. अवघे काहीशे मीटर पूर्ण झालेला हा खडीचा रस्ता सोडल्यानंतर चांदरसाठीची थरारक वाटचाल सुरू होते. कशीबशी मजल दरमजल करत आम्ही इथवर पोहोचलो. मात्र एक प्राणी असा आहे की जो रोजच एवढ्या खस्ता खाऊन चांदरला पोहोचतो. त्याचं नाव रजनीकांत मेंढे. तिशीतले रजनीकांत चांदर गावातील जिल्हा परिषद शाळेवर शिक्षक आहेत. गावात कुठलंच मोठं वाहन पोहोचू शकत नाही, त्यामुळे शाळेत जाण्या येण्यासाठी रजनीकांत दुचाकीचा वापर करतात. इथला कच्चा रस्ता, डोंगर दऱ्या, घनदाट वनराई, जंगली प्राण्यांची भीती अशा सगळ्याच गोष्टी अंगावर काटा आणणाऱ्या आहेत. पावसाळ्यात तर काय हाल होत असतील याची केवळ कल्पनाच केलेली बरी. खानापुरात वास्तव्याला असलेले रजनीकांत दररोज 2 ते 2.5 तासांचा प्रवास करून चांदरच्या शाळेत पोहोचतात.
एकच खोली असलेली ही शाळा। शाळेत पोहोचल्यावर त्यांचं पहिलं काम असतं ते म्हणजे शाळेतल्या एकुलत्या एका विद्यार्थ्याला हुडकून काढायचं। त्या विद्यार्थ्याचं नाव युवराज, म्हणजे त्याच्या स्टेटसला अगदी साजेसच। गावभर हुंदडत असलेल्या युवराजाचं शाळेत आगमन झालं की त्या दिवसाची शाळा भरते। हे पहिले हाताचे दोन बोटे, त्यानंतर किती आहेत? तीन। किती झाले ते गुण मोज बर सगळी? पाच। किती? पाच। जोरा सांग। पाच। शाबाश, पाच। त्यानंतर हे किती आहे? चार। हे चार, चार घेतले का? हा। त्यानंतर हे किती? किती झाले? पाच। किती? पाच। जोरात सांग। पाच। पाच। हे सगळं करत असताना रजनीकांत गुरुजींचा उत्साह आणि जिद्द कशी टिकून राहत असेल हेच मोठं आश्चर्य आहे। शाळेच्या खोलीत विविध प्रकारच्या शैक्षणिक साहित्याची जुळवाजुळव त्यांनी केली आहे। अगदी टीव्हीवर शैक्षणिक फिल्म्स दाखवून शिक्षणात रंजकता आणण्याचा त्यांचा प्रयत्न असतो। यापूर्वी शाळेचा पट 15-16 पर्यंत होता, मात्र शाळा 4th पर्यंतच असल्यामुळं आधीची मुलं एकतर दुसऱ्या गावी शिकायला गेली किंवा शाळा बाह्य झाली। आता विद्यार्थी वयोगटात बसणारा युवराज एकटाच आहे, त्याची इयत्ता दुसरी। स्वतःचं नाव लिहून बेरीज वजाबाकी करण्याइतपत त्याची प्रगती आहे। कितव्या वर्गात शिकतोस तू? दुसरी। तुझं नाव लिहिता येत? वा, लिहून दाखव मला। युव, वा, बस बस, पुरे पुरे, मस्त आहे। तुझं अक्षर खूप छान आहे। युवराज तुला काय व्हायचंय रे? पोलीस व्हायचे। रजनीकांत गुरुजी आपल्या कामात किंबहुना कर्तव्यात कसूर करत नाहीत। एक विद्यार्थी शाळा चालवताना अनेक मर्यादा पडतात। एका विद्यार्थ्याला शेअरिंग आणि केअरिंग कसं शिकवायचं असा प्रश्न त्यांना पडतो। विद्यार्थी संख्या पुरेशी नाही म्हणून शाळा बंद करणंही त्यांना मान्य नाही। शाळा बंद झाल्यास गावातली मुलं शिक्षणाला कायमस्वरूपी मुकतील अशी त्यांची भावना आहे। अर्थात त्यांनी निवासी शाळेचा पर्याय देखील सुचवला आहे। मागच्या वर्षीपासून एक प्रोजेक्ट प्रशासनाने, शासनाने हाती घेतला आहे की ज्या कमी पटाच्या शाळा आहेत त्या बंद कराव्यात। काहीतरी चांगलं करण्याच्या नादात किंवा काहीतरी करण्याच्या नादात कोणाचं तरी वाईट होऊ नये असं मला वाटते। एकदा का इथली शाळा बंद झाली तर मुलांचं जे शिक्षण आहे पूर्णपणे, इथल्या तरी मुलांचे पूर्णपणे शिक्षण हे जे आहे म्हणजे समाप्तच होईल। गेली 8 वर्ष चांदरच्या शाळेशी त्यांचा ऋणानुबंध जुळलाय। एवढे हाल होत असतानाही त्यांनी आजवर कधी तक्रार केली नाही। अरुण मेहत्रे, झी मीडिया, चांदर, पुणे। लक्षवेधमध्ये पुन्हा एकदा सगळ्यांचं स्वागत। भंगारात काढल्या जाणाऱ्या टाकाऊ वस्तूंपासून विज्ञानातील अनेक संज्ञा संकल्पना अगदी सोप्या पद्धतीनं समजावून सांगण्याचा प्रयोग ठाणे जिल्ह्यातल्या भिवंडी तालुक्यातल्या चिराडपाडा जिल्हा परिषद शाळेत यशस्वीपणे राबवण्यात आला। ही अभिनव प्रयोगशाळा सध्या सर्वांच्याच कौतुकाचा विषय ठरली आहे। चला तर मग आपण पाहूया कशी आहे ही आगळी वेगळी प्रयोगशाळा। Long duration water holding capacity and can also act as protective guard for plants. This leads to many severe problems like global warming. इंग्रजी माध्यमाच्या शाळेतील विद्यार्थ्यालाही लाजवेल अशा उगवत्या इंग्रजी भाषेत आपला प्रयोग सांगणारा हा आहे योगेश जाधव। योगेश भिवंडी तालुक्यातल्या चिराडपाड या जिल्हा परिषदेच्या शाळेतला 4th विद्यार्थी आहे। या शाळेतले विद्यार्थी प्रयोगशाळेत विविध वैज्ञानिक प्रयोग अगदी सहजपणे करताना दिसतात। टाकाऊ वस्तूंपासून आम्हाला प्रयोग बनवायला खूप आवडतं व त्यातील तत्वही आम्हाला समजतात, म्हणून अजून प्रयोग करण्यासाठी आम्हाला आवड निर्माण होते। विशेष म्हणजे या शाळेच्या प्रयोगशाळेत प्रयोगासाठी वापरण्यात येणारं कोणतंही साहित्य बाहेरून विकत आणलेलं नाही। प्लास्टिकच्या बाटल्या, रबरी नळ्या, लोखंडी सळ्या या आणि इतर अडगळीतल्या तसंच भंगारातल्या टाकाऊ वस्तूंचा वापर करून इथे निरनिराळी वैज्ञानिक सूत्र विद्यार्थ्यांना समजवली जातात।
नंतर विद्यार्थीच त्यांच्याकडचं साहित्य जमवून तसा प्रयोग स्वतः करून पाहतात. यामध्ये पांडुरंग भोईर या शिक्षकांचा महत्त्वाचा वाटा आहे. अक्षय ऊर्जा निर्मिती, घड्याळाचे कार्य, गुरुत्वीय बल असे अनेक आमच्या प्रयोगशाळेत प्रयोग आहेत. ते आम्ही जाणून घेऊन ते प्रयोग करण्याचा प्रयत्न करतो. विज्ञान हा विषय शिकवण्याचा नसून तो प्रॅक्टिकली करण्याचा आहे. परंतु ग्रामीण भागातल्या ज्या शाळा आहेत त्या शाळेमध्ये साहित्य उपलब्ध होत नाही, पण परिसरामध्ये जे टाकाऊ वस्तू आहेत त्या टाकाऊ वस्तूंचा जर वापर करून जर आपण विज्ञानातील मूळ तत्व सांगण्याचा जर प्रयत्न केला तर विद्यार्थ्यांच्या निश्चितच लक्षात येतं. पांडुरंग भोईर यांच्या कल्पकतेमुळे एरवी कठीण समजला जाणारा विज्ञान विषयही इथल्या विद्यार्थ्यांना सोपा वाटू लागलाय. सोबतच विद्यार्थ्यांच्या जिज्ञासू वृत्तीलाही चालना मिळत आहे. चंद्रशेखर भुयार, झी मीडिया, भिवंडी.